आम्ही सातत्याने सांगत होतो ओबीसीचं आरक्षण आल्याशिवाय निवडणुका घेऊ नका. मग म्हणाले ठीक आहे मध्य प्रदेश पॅटर्न करू, मध्य प्रदेश पॅटर्न करू, आपण सगळे अधिकार सरकारकडे घेऊ म्हणजे निवडणुका पुढे जातील. त्यावेळी आम्ही सांगितलं सरकार जो निर्णय घेईल आम्ही त्याचा साथ देऊ. आम्हाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये राजकारण करायचं नाहीये. आणि पहिल्या दिवशीपासून सरकारचे निर्णय चूक असो की बरोबर असो मी सातत्याने सरकारला साथ दिली. कारण मला हे माहिती होतं की ओबीसीच्या विषयावर जर राजकारण झालं तर जसं त्या सरकारने राजकारण करण्याकरता हे सगळं षडयंत्र रचलं त्या षडयंत्राचा आपण देखील भाग होऊ. म्हणून मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सांगितलं तुम्ही जो निर्णय कराल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर कायदा करतो म्हटलं खरं म्हणजे हा कायदा आमच्याकरता अत्यंत घातक होता. कारण वॉर फॉर्मेशन, गट फॉर्मेशन, गण फॉर्मेशन सगळे अधिकार सरकार आपल्याकडे घेत होत. याचा अर्थ असा होता की एक प्रकारे आमचा डेथ वॉरंट आम्ही साईन करत होतो की तुम्ही कशाही प्रकारे तयार करा, तुम्ही कसेही वॉर्ड तयार करा, तुम्ही कसेही गट तयार करा, कुठले गाव कुठे टाका, सगळे अधिकार तुम्हाला. पण ओबीसी करता आम्ही ते देखील मान्य केलं आणि सांगितलं ठीक आहे हाही कायदा आम्ही मान्य करू. तोही कायदा त्या ठिकाणी मान्य झाला पण काल परवा तो कायदा देखील टिकवू शकले नाही. मध्य प्रदेशने तो कायदा टिकवला, मध्य प्रदेशचा कायदा टिकला पण यांच्या मनातच कायदा टिकवणं नाही त्यामुळे परवा ते कायदा टिकवू शकले नाही. आणि कोर्टाने सांगितलं नथिंग डुईंग आहे त्या परिस्थितीत, आता निवडणुका होतील, निवडणुका टाळता येणार नाही आणि आता निवडणुका घ्या. आणि आता आपल्या डोक्यावर संकट आहे की ओबीसी आरक्षणाशिवाय अख्ख्या महाराष्ट्रातल्या निवडणुका होणार म्हणजे 5 वर्ष ओबीसीला आरक्षण नाही. कारण पुढच्या निवडणुकांपर्यंत हे आरक्षण मिळणार नाही. आणि त्याच्यानंतर कोणीतरी कोर्टात जाऊन जर सांगितलं की 5 वर्ष दिलं नाही तर आता देण्याची आवश्यकता काय आहे तर काय अवस्था आपल्या ओबीसीची होईल. नेहमी करता हे ओबीसीचं आरक्षण आपण घालवून बसू ही अवस्था आज या ठिकाणी आली आहे. आज मला अतिशय आश्चर्य वाटतं. खरं म्हणजे मुजोरी चांगली नाहीच पण मुजोरी जर शिकायची असेल तर या नेत्यांकडनं शिकली पाहिजे. तोंडावर पडले तर बोटवर आहे, चीक झाले तर पायवर आहे. आजही हे लोक इतकं सगळं कोर्टाने स्पष्ट केल्यानंतरही इम्पेरिकल डेटा म्हणजे काय, तो कोणी करायचा आहे, राज्याची जबाबदारी काय आहे, यांच्यातला एखादा उत्तोन पुन्हा सांगतो की केंद्र सरकारची जबाबदारी आहे, केंद्र सरकारने केलं तर 2 दिवसात होईल, केंद्र सरकारने. अरे मग तुम्ही कशाला सरकारमध्ये द्या ना केंद्र सरकारच्या साथी, चालवेल ना केंद्र सरकार आणि करूनही टाकूय. माशा मारण्याकरता निवडून दिलेला आहे का, या ठिकाणी माल कमवण्याकरता फक्त निवडून दिला आहे, वसुली करता निवडून दिलेला आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांना सजग करावं लागेल.